कर्जत शहरात नगरपंचायत कोरोनाशी लढताना विविध उपाययोजना करत असताना अनेक उपक्रम राबवून आणि जनजागृती तसंच प्रबोधन करते. अचानक कर्जत शहराच्या रस्त्यावर थेट यमराज फिरताना दिसत असून रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना दुसरे तिसरे कोणी नव्हे तर स्वतः यमराज घरात राहण्याचा सल्ला देत असून अन्यथा आपण आपल्याबरोबर यमराज तुम्हाला घेऊन जातील असा सल्ला देण्यात येत आहे. कर्जत नगरपंचायतीनं हा अनोखा उपक्रम राबवत कर्जत शहरात यमराजाला फिरवलंय. पंचायत समितीच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नवनबे राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सुरुवातीला या यमराजाची पूजा करत आमच्या कर्जत शहरातील कोणालाही नेऊ नका अशी विनवणी केली. कोरोनाच्या दुष्टचक्रामध्ये प्रत्येकानं घरीच राहावं असं आवाहन यमराजानं देखील सगळ्यांना केलंय. गावातून फिरताना रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना हे यमराज बाहेर न फिरण्याचा सल्ला देत आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे केलेल्या आवाहनाला कर्जतकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय. थैमान घालणारा कोरोना व्हायरस आपल्या शहरामध्ये पसरू नये म्हणून नगरपंचायत कर्जत आपल्या वतीने भरपूर उपक्रम राबवत आहे. आपण फवारणी असो, निर्जंतुकीकरण किंवा लोकांना घरात राहण्यासाठी प्रोत्साहित करणं अशी विविध काळजी आपण घेत आहोत. लोकांना या आजाराची भीषणता कळावी याच्यामुळे आपण एक उपक्रम राबवत आहोत, कोरोना यमराज. म्हणजे या यमराजाच्या माध्यमातून लोकांनी एक संदेश घ्यायचा आहे की आपण जर घराबाहेर पडलात तर यमराज आपल्याला उचलून न्यायला येईल. आणि हा यमराज असा आहे की याला जर स्पर्श झाला कोरोनाला तर त्याला उचलून घ्यायला तुम्हाला हर्ष होईल. म्हणजे आपण स्पर्श टाळा, गर्दी करणं टाळा आणि अत्यावश्यक असेल तेव्हाच अन्य वेळी घराच्या बाहेर अजिबात पडू नका हा संदेश आम्हाला यामधून द्यायचा आहे. धन्यवाद. आज कर्जत नगरपंचायतच्या वतीनं मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष मॅडम आणि सर्व कर्मचारी वृंद यांच्या संकल्पनेतून आज हा कोरोना यमराज लोकांच्या पुढं, जेणेकरून लोकांनी याच्यामधून बोध घेणं गरजेचं आहे की आपण घराबाहेर पडाल तर हा कोरोना व्हायरस किती घातक आहे, किती डेंजर आहे. आणि जर आपण या कोरोना व्हायरसच्या आताच्या काळामध्ये घराबाहेर पडला तर हा कोरोना यमराज हे तुम्हाला घेण्यासाठी तयारच आहे हे दाखवण्याचा एक संदेश आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आणि तो कर्जत शहरातील नागरिकांच्या पुढं एक चांगला संदेश देऊन लोकांनी घरामध्ये राहावं अशा पद्धतीचं आवाहन या यमराजाच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येत आहे.